खाण्यासाठी ही तेवढीच टेस्टी आणि करण्यासाठी झटपट अशी ही रेसिपी आहे चला तर ही कशी करायची ते पाहूयात एका बाउल बाऊलमध्ये मी घेत आहे एक कप रवा बारीक मोठा कोणताही चालेल पाव कप चाळून घेतलेलं बेसन पीठ अर्धा चमचा हळद एक चमचा भरून पावभाजी मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा भरून जिरं आणि एक चमचा भरून ओवा यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत तर एकूण मिळून आपल्याला दोन कप पाणी टाकायचं आहे पण सुरुवातीला एक कप टाकून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुसरा कप नंतर ओतायचा याच्यामध्ये तर आता मी एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे अगोदर हे, हे सगळं व्यवस्थित असं आपण एकजीव करून घेऊयात किंवाच एकत्रित करून घेऊयात आपलं मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित झालेलं आहे यामध्ये आता आपण जो दुसरा राहिलेला कप आहे तो देखील ओतून घ्यायचा आहे आणि परत एकदा हे जे मिश्रण आहे ते हलवून घ्यायचं आहे आता आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे यामध्ये आपण काही इन्ग्रेडियंट टाकणार आहोत सगळ्यात अगोदर एकदम बारीकसर चिरून घेतलेला छोट्या आकाराचा कांदा एक ढोबळी मिरची अर्धा टोमॅटो खिसून घेतलेला भोपळा साधारण एक दोन ते तीन चमचे हिरवी मिरची ऑप्शनल आहे नाही टाकली तरीही चालेल हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं आपण परत एकदा अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं आहे आणि फायनली आपलं जे बॅटर आहे ते या इथे तयार झालेले गॅसवरती मी पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला हो होता त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग तयार झालेली ही जी फोडणी आहे या फोडणीमध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते मिश्रण ओतून घ्यायचं आहे मिश्रण पॅनमध्ये ओतल्यानंतर गॅसचा जो फ्लेम आहे तो मीडियम ठेवायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाहीत साधारण एक तीन ते चार मिनटांमध्ये आपलं जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीनं तयार होतं तयार झालेलं हे मिश्रण आता मी एका ताटामध्ये काढून घेत आहे ताटाला मी अगोदर तेल लावून घेतलेलं ला होतं आणि व्यवस्थितपणे हे पसरवून घ्यायचं आहे पसरवून घेतल्यानंतर हे ताट आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत ताटातील मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण याच्या वड्या पाडायला घ्यायच्यात तुम्हाला ज्या आकारामध्ये हव्यात त्या आकारामध्ये या वड्या पाडून घ्यायच्यात तर इथे ह्या ज्या वड्या आहेत त्या अशा पद्धतीनं तयार झालेल्या आहेत या वड्या हवं तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री तयार करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी शाळेच्या किंवा ऑफिसच्या गडबडीमध्ये सकाळ सकाळ शॅलो फ्राय करून देऊ शकता तर शॅलो फ्राय करण्यासाठी इथे पॅनमध्ये मी थोडंसं जास्त तेल टाकलेले म्हणजे साधारण एक चार ते पाच चा चमचे त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडासा कडीपत्ता आणि या तेलामध्ये आता आपण या ज्या वड्या आहेत त्या दोन्ही बाजूनं छान अशा खमंग शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत हाजो हा जो नाश्त्याचा प्रकार आहे तो आदल्या दिवशी आपण करून ठेवल्यामुळे दुसऱ्या दिवशी खूप गडबड होत नाही आणि सगळ्यांना आवडेल अशाच पद्धतीचा हा नाश्ता आहे तर इथे आपल्या ज्या वड्या आहेत त्या शॅलो फ्राय करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा कलर याला आलेला आहे या वड्या आणखीन जास्त सुंदर दिसाव्यात याच्यासाठी याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि खिसून घेतलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे तर ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा